मेहकर जिल्हा बुलढाणा येथील 45 वर्षीय महिला ओळखीच्या व्यक्तीसोबत ऊस तोडणीच्या मजुरीसाठी आली असता त्या व्यक्तीकडून तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीवर पाचोड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रेणुका भीमराव सुरुषे या त्यांच्या गावातील 6 वर्षांपासून ओळख असलेल्या विकी उर्फ संतोष यशवंत राऊत यांच्यासोबत गेल्या 3 महिन्यांपासून पैठण तालुक्यातील ब्राह्मण गाव येथील शेतमालक गोपाल विठ्ठल जगताप यांच्या शेतावर ऊस तोडणीच्या मजुरीसाठी आले होते. तेथील शेतातच झोपड्यामध्ये ते राहत असत. गेल्या काही दिवसांपासून रेणुका सुरुषे या मेहकर येथे जाण्यासाठी विकी उर्फ संतोष यास सांगत होत्या, मात्र तो ऊस तोडीसाठी पैसे उचलले आहेत, ते पैसे फिटेपर्यंत तू कुठेही जायचं नाही असे म्हणत विकी उर्फ संतोष राऊत याने रेणुकाला चापट लाता बुक्याने जबर मारहाण केली. दुसऱ्या दिवशी रेणुका सुरुषे या पडलेल्या अवस्थेमध्ये शेतमालक गोपाल विठ्ठल जगताप यांना दिसून आल्या. यावेळी त्यांची तब्येत बरी नसल्याने विकी उर्फ संतोष राऊत यास गाडी करून दवाखान्यात दाखविण्यास सांगितले, मात्र विकीने तिला गाडीत टाकून मेहकर येथे त्यांच्या घरी घेऊन गेला. याची माहिती रेणुका यांचा मुलगा आकाश सुरुषे याला मिळताच तात्काळ त्याने विकी उर्फ संतोष राऊतचे घर गाठत महिलेला सरकारी दवाखाना बुलढाणा येथे, यानंतर सरकारी दवाखाना अकोला आणि तेथून नागपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केलं असता 11 फेब्रुवारी रोजी रेणुका सुरुषे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने मुलगा आकाश सुरुषे यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यामध्ये विकी उर्फ संतोष यशवंत राऊत याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपी विकी उर्फ संतोष राऊत याला अटक करून पोलिसांनी गजाआड केले. पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत. सिद्धार्थ मगर, MCN News, पाचोड.